खूप आपण कठीण परिस्थितीतच भेटतो आहोत आणि भेटताना सुद्धा आपल्या मनामध्ये शंका आहे की भेटावं का नाही. किती अंतर पाळलं, सगळे उपचार केले, पाय सांभाळले, तरी एक शंका, एक भीती आपल्या मनामध्ये कायम असते. का बरं असते? कारण आपल्याला माहिती असते की आपण पुरेसे नाही आहोत. पुढच्या क्षणाची आपल्याला काही माहिती नाही आहे. हे असं काही घडणार आहे हे वास्तविक आपल्याला माहिती पाहिजे. आपण सुज्ञ आहोत, काहीतरी बिघडणार आहे हे आपल्याला कळायला हवं आहे. पण आपण आपल्या एखाद्या छोट्याशा घराशी देखील निगडीत नसतो, तर निसर्ग, त्याच्यामध्ये होणारे बदल, त्याच्यामध्ये येणारी संकटं, काळाबरोबर येणारं, वेळेबरोबर येणारं, हे सगळं वाचण्यासाठी, हे सगळं समजण्यासाठी, हे ज्ञान होण्यासाठी ज्यांचं बोट आपल्याला धरावं लागतं, ती शक्ती म्हणजे सद्गुरू आहे. त्यांच्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि सद्गुरू आपल्याबरोबर असले की मग आपल्याला एक निश्चिंतपणा येतो. आणि जगामध्ये कुठल्याही औषधांनी येणार नाही एवढा निश्चिंतपणा हा आपली कोणीतरी जबाबदारी घेतल्यावर येतो. आणि त्यालाच म्हणतात प्रतिकार शक्ती. आणि ही प्रतिकार शक्ती म्हणजे सद्गुरू. परंतु ती अनुग्रहाशिवाय मिळत नाही का? नाही मिळत. चहाचं नुसतं वर्णन करून चहा मिळेल का आपल्याला? नाही ना. त्याला बनवावा लागेल, त्याला कपात ओतावा लागेल आणि त्यालाच द्यावा लागेल ज्याला हवा आहे. नाहीतर इथे 5-50 लोक बसलेत, यात त्यांना दिला नाही, एकाला दिलाच नाही. तसं नाही, त्याला हवा आहे, त्याला द्यायचा आहे, त्याला दिल्यावर कळणार आहे की हा कसा आहे. म्हणून अनुग्रह ही गोष्ट अशी आहे, ह्या पातळीवर का आपल्याला समजावून सांगावी लागती आहे. वास्तविक आपण सगळे वेद पुराणातली माणसं आहोत. आपली कुळं, आपले धर्म, आपले पुराण पुरुष, वास्तुपुरुष, आपल्या परंपरा, या सगळ्या गुरु परंपरा आहेत. परंतु आज आपण अशा पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे की आपल्याला गुरूंपेक्षा जास्त समजतं आहे, जास्त कळतं आहे, किंवा आपल्या आपल्या गुरूंविषयीच्या काहीतरी कल्पना करून ठेवलेल्या आहेत की या गुरु नसणं, नाही मला काही गुरुची आवश्यकता नाही. परंतु खूप काही प्रसंग असे घडल्यानंतर मग आपल्याला कळतं की नाही, आपण एकटा नाही करू शकत आहे, नाही करू शकत, आपल्याला काहीच माहिती नाही. कारण आपण गाडी घेऊन बाहेर पडलो, आपण परत येऊ म्हणून सांगून गेलो आणि गाडी नाहीच परत आली, तर ती बाहेर पडल्यावर परत आणणं जबाबदारी कोणाची तरी आहे ना. जाताना आशीर्वाद घेण्याची आपल्या प्रत्येकाच्या घराची परंपरा होती, होतीच म्हणावी लागेल. कारण आता नमस्कार करा असं सुद्धा सांगावं लागतं. आणि लोक नमस्कार म्हणजे खाली वाकून, गुडघे टेकून, पायावर डोकं ठेवतील तर मुळीच नाही, ते उभे राहतात आणि गुडघ्याला हात लावतात. येतो हा कुठला नमस्कार असतो आणि हा कुठला आशीर्वाद असतो काही माहिती नाही. म्हणून आपल्याला खूप गोष्टींच्या परंपरांमधनं, खूप अभ्यासामधनं यात जावं लागतं. आणि खूप लोकांना असं वाटतं की अनुग्रह घेतला की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी पडेल, मग खूप करावं लागेल आपल्याला, खूप काहीतरी ते सांगतील आपल्याला, काय व्यापामध्ये टाकतील, संसार करता येणार नाही, आपल्याला वैराग्य धारण करावं लागेल, विरक्त व्हावं लागेल, संन्यासी व्हावं लागेल. हे कुठेतरी ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं, किंवा एखादा देवाचं जास्त करायला लागला तर त्याला घाबरवणारे पण असतात. कारण एखाद्याच्या अंगावर सोनं चढायला लागलं की त्याच्याकडे लक्ष जास्त जातं. आणि सद्गुरू हे असं सोनं आहे की त्याला दागिन्याची आवश्यकता नाही, तो आतून झळाळी देतो. सद्गुरू अलंकार नाही आहे, पण तुम्ही आभूषण म्हणून जगामध्ये वावरू शकता. हे आपल्याला कळलं पाहिजे. सद्गुरू ही खूप उच्च शक्ती आहे आणि ती पेलवण्यासाठी शिष्याने तयार व्हावं लागतं. ती शक्ती आहे, ते केवळ दर्शन नाही आहे, ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीला पेलवायचं आहे आपल्याला, तिला धारण करायची आहे आपल्याला. आणि मग आपण कुठेही जगामध्ये किती तुफानात जरी उतरलो तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. कारण आपल्याला माऊलींनी सांगून ठेवलं आहे, सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हे अहंकाराचं नाही आहे, हे अतिविश्वासाचं लक्षण आहे की माझे सद्गुरू आहेत. हा अहंकार नाही आहे, ही निष्ठा आहे.
अहंकाराची दरपोक्ती आणि निष्ठेतला विनय हे सद्गुरूच सांगू शकतात. मला काही भीती नाही, भरपूर पैसा आहे माझ्याकडे, काही होत नाही, डॉक्टर घेऊ असते, काही झालं तरी असतं, एकदम काय आत्ता फोन केला आत्ता डॉक्टर पाठवू दिली गाडी. आणि जेव्हा खरंच काही झालं त्यावेळेला बैलगाडी पण नाही मिळाली, हातावर उचलून न्यावं लागलं. आणि असे पैसे असले तरी उपचार नाही झाला मंडळी. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे की असं बोलणाऱ्याला ताबडतोब आहे ती घटना. म्हणून असं कोणीच कधी वागू नये, असं कधीच कोणी म्हणू नये. सद्गुरू ही शक्ती आहे, ती उतरते व्यक्तीमध्ये मात्र, आणि व्यक्तीतून ती आपल्याला प्राप्त होते. कारण एकदम गंगा जर प्रगट झाली तर धारण करायला काही आपण सदाशिव नाही आहोत, त्यामुळे तिला व्यक्तीमध्ये आणावं लागतं आणि व्यक्तीमधून मग तिला प्रस्फुटित करावं लागतं आणि मग आपल्यामध्ये ती येते आणि मग आपण एक निश्चिंत अवस्था आपल्याला मिळते. बऱ्याच जणांना असं वाटतं की सद्गुरू केले की त्यांची सेवा करावी लागेल. सद्गुरू गजानन महाराजांची काय सेवा करावी लागली 21 अध्यायामध्ये आपण बघा मंडळी. त्यांचे ते आले, त्यांचे ते उष्ट्यावर बसले, त्यांचं त्यांनी काय पाहिजे होतं ते घेतलं, त्यांचं ते उठले त्या दुर्गंधीयुक्त पाण्याजवळ गेले, त्यांचं त्यांनी ते पाणी स्वच्छ केलं, त्यांचं ते पाणी प्यायले आणि निघून गेले. काय केलं लोकांनी, काय सेवा केली? पहिल्या अध्यायातच प्रमाण आहे की काय सेवा आहे. आपण सेवेकरी आयुष्यात कधी होऊ नाही शकत मंडळी. ज्याचा अहंकार जात नाही त्यांनी काहीही केलं तरी ती सेवाच होऊ शकत नाही. अहंकार जाणं, अहंकाराला नमवणं, अहंकारावर नियंत्रण करणं, स्वतः राजा होणं, गुलाम नाही, मग सेवेकरी. परंतु आपण ते नाही होऊ शकत. आणि सद्गुरू सगळ्यात प्रथम घाला घालतात तो आपल्या अहंकारावरच. तुम्ही काहीतरी होऊन काहीतरी आहोत असं समजून त्यांच्यासमोर गेलात की ते बरोबर तुम्हाला खाली आणणार असते. आणि मग आपल्याला वाटतं नाही काही खरं नाही. म्हणजे आपली अशी अपेक्षा असते की सद्गुरूंनी आपण आत्ता ज्या खुर्चीवर आहोत त्याच्यापेक्षा वरची खुर्ची दिली पाहिजे. मग ते गुरु नाहीत मंडळी, मग ते गुरु नाहीत. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, काय आहे हे पाहून जर तुम्हाला काही म्हणतील, जमिनीवर चालता आलं पाहिजे. म्हणजे ज्याला जमिनीवर चालता येईल, ज्याला जमिनीवर चालायला शिकवलं जाईल त्याला सद्गुरू म्हणायचं. गाडी आहे, वाहन आहे, कसंही आपण जाऊ शकतो मंडळी, पण जमिनीवर चालणं फार अवघड आहे, खूप अवघड. जमिनीवर चालणं आपण म्हणून असं कसं काय, घरात तर आम्ही जमिनीवरच तर चालतो ना, घरात का आम्ही विमानात असतो का? नाही मंडळी, पाय जमिनीवर असतात, आपण हवेतच असतो, पाय जमिनीवर. यांची आता बदली झाली आहे अमेरिकेत, आता 2 महिन्यांनी आम्ही तिकडे जाणार. ती आत्ताच अमेरिकेत गेल्यासारखी आहे. काही नाही अगं, मला तरीच असं वाटेल की पनवेलची हवा खराब आहे ना, मला तर कधीच वाटत. मी त्यांना म्हटलं आणि पनवेलनं धड कोकण नाही, धड मुंबई नाही, मला तर बिलकुल आवडत नाही. मी कधीच म्हणत होते आणि मीच प्रार्थना करतो, महाराज सोडवा पनवेलमधनं. शेवटी झाली बाई बदली. महाराजांना पावशेर गुळ ठेवला मी. बाय सेवेकरी बदली अमेरिकेत झाली आहे आणि बाईच्या हातून काय सुटतं आहे, हां मग अमेरिकेत बदली, अमेरिकेत बदली, इतकं इतका इतका जोरा, इतका तोरा, इतका तोरा, आई वडील वगैरे सगळे एकदम. मुलींनी नशीब काढलं बरं बाई, नशीब काढलं. मावशी पण आली म्हणाली, बघ मी म्हणत होते ना याच्याशीच करायचं म्हणून, झालं की नाही, चांगलं झालं ना. मग अमेरिकेत मला पहिल्यांदा बोलवायचं, मला खूप अगं अमेरिका बघायची, अजून पनवेल नाही पाहिलं. मला अमेरिका बघायची, मला यायचं. सगळ्यांनी नंबर लावले आणि 2 महिन्यात कोरोना आला, ठिश. सगळी अमेरिका, भारत 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 का हो, यांनीच सांगितलंय, गरजून सांगितलंय, गरजून साधं नाही.
हिंदुस्थान सोडून अन्य देशात जाऊ नको. जे काय आहे ते भारतातच आहे. मग सगळ्यांचे सूर बदलले ना मंडळी जून जुलैत. बरं झालं बाई महाराजांनीच वेळेवर जागा केलं बरं. हे अशी टोपी बदलणारी माणसं सगळीकडे आहेत मंडळी. आपल्यासह आपणही अशा टोप्या बदलत असतो आणि आपल्याला कळत असतं आपण आत्ता टोपी बदलली आहे. सासूशी बोलताना वेगळी टोपी, नंदेशी बोलताना वेगळी टोपी, लेकीशी बोलताना वेगळी, दावेशी बोलताना वेगळी, धीराशी, शेजाऱ्याशी, पाजाऱ्याशी, अजून कोण, समाज बांधव, आमका डमका, सगळ्याशी टोप्या बदलत असतो आपण. पण ह्यामुळे ज्या हृदयाला त्रास होतो ना त्या हृदयाला सांभाळणारे फक्त सद्गुरू असतात. कारण त्या हृदयाला माहीत असतं की सासूशी जो बोलला आहे त्याला तसं बोलायचं नाही आहे, नंदीशी जे बोललं आहे त्याला तसं बोलायचं नाही आहे, त्याला खूप वेगळं वागायचं आहे, त्याला सगळ्यांचं खूप छान करायचं आहे. सासरचंही छान करायचं आहे, माहेरचंही छान करायचं आहे, आणि त्याची एवढीच अपेक्षा आहे त्या हृदयाची की सगळ्यांनी म्हणावं छान करते हा बास. काही दागिने आणून द्यावे, पैठणे आणून द्याव्या, काही बंगला नावार करून द्यावा, काय अख्खा भारत जरी नावावर करून दिला तरी जाताना काहीच नाही, धूळकणसुद्धा येणार नाही ना बरोबर. पण जाताना कर्म बरोबर येणार आहे, जे केलं ते बरोबर येणार आहे, हत्या केली तर बरोबर येणार आहे, वैर धरलं तर बरोबर येणार आहे, ऋण ठेवलं तर बरोबर येणार आहे. आणि या तिघांमधूनही जर मुक्त करू शकेल अशी कुठली शक्ती असेल या जगामध्ये तर ती केवळ सद्गुरु गजानन महाराज, बाकी नाही. भास्कर पाटलांचं एकूण एक कर्म मोकळं केलं, शेवटी त्यांना मारलं, ताडण केलं आणि सांगितलं की हे एक कर्म तुझं बाकी होतं, या कर्मासाठी तुला 2 महिने परत यावं लागलं असतं, या कर्मातनं तुला मुक्त केले तो तर वैकुंठाला जा. इथून बोरिवलीला जा, विक्रोळीला जा, इतकं सहज जाऊ. तुम्हा लोकांना तर जास्त अनुभव असेल. वाशीला जा, वाशीला आत्ता नको बाई, तर सगळ्या कंपन्या सुटल्या असतील. थोडं उशिरा जाऊ वाशीला, पत्री पुलावर जेवण होईल, सिनेमा पाहून होईल, तरी गाडी काय हलायची नाही. आणि महाराजांनी 4 अक्षरामध्ये वैकुंठाला पाठवलं. लोकांच्या डोळ्या देखत कोरोना नाही, शिंक नाही, खोकला नाही, बीपी नाही, डायबिटीस नाही, हार्ट अटॅक नाही, काही नाही. बसा म्हणाले, त्याला मळबुक्क व्हा, तो चालला वैकुंठाला, बोला काय बोलायचं आहे, सांगा काय सांगायचं आहे. लोकांना गंमतच वाटली. इथं दवाखाने आणि बिलं, एक शिंक मंडळी 5-5 लाखाचं बिल करून गेली, एक शिंक. आत्ताच्या काळामध्ये असं करायची सुद्धा भीती आहे. मास्क लावा ना तुम्ही, असं काय खोकताय. शिंक येते का? नाही नाही, शिंक अजिबात नाही, बिलकुल नाही. शिंक मला कधीच येत नाही, तपकी रोडली तरी शिंकत नाही. माणसाला माणूस घाबरायला लागला. हे किती विचित्र चित्र आहे मंडळी. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. कुठं गेलं हे सगळं? जर आपण एकमेकाला भूताखेतासारखे घाबरायला लागलो, प्रेतासारखे जर वावरायला लागलो, थंड प्रतिक्रियाच नाही, त्यातून मास्कमधनं हसतात का नाही कळतच नाही. समोर आले कारण कळत नाही ना, असं कितीही केलं तरी त्यातनं काय कळतंय. आणि एका दृष्टीने सोय पण झाली, हसले अगं मी नाही का, म्हणजे सासू लांब राहते, नणंद लांब राहते, रस्त्यात दिसलं आतनं काय कळतंय. मास्कनी सोय पण केली मंडळी.
कुठलीच गोष्ट ना नुसतं संकट नसतं, मजा पण असते. फक्त ह्यामध्ये घाबरायचं नाही हे सद्गुरू शिकवतात. घाबरायचं नाही, परिस्थिती जरी भीतीदायक आली तरी घाबरायचं नाही. का बरं नाही घाबरायचं? आपल्याला काही होणार नाही असं काही नाही म्हणजे. जगामध्ये जे काय घडतंय, पाऊस पडतोय सगळीकडे, आपल्या अंगावर चार शिंतोडे तर उडणारच ना. परंतु तरी देखील त्या उडलेल्या शिंतोड्याचा आनंद घेणं, मी कोरोना झाल्यावर आनंद घ्यायचा का? नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये देखील लोकांनी खरोखर खरोखर आनंद घेतला म्हणजे. ज्या कुणाला अनोळखी मंडळींना, ज्या कोणाला काही त्रास झाला, त्यांनी खरोखर शाळीग्रामांचं पूजन केलं, गजानन विजय ग्रंथ वाचला, तुळस नित्यजवळ ठेवली, शाळीग्राम नित्यजवळ ठेवले, शाळीग्रामांचं चरणामृत अखंड घेत राहिले आणि गोळ्या औषधाशिवाय बरे झाले. कुठलाही दवाखाना केला नाही लोकांनी आणि काही पथ्य पाणी पण नाही केलं. हा विश्वास आहे म्हणतात, हा विश्वास आहे. म्हणून आपण लक्षात काय ठेवायचं, काय आपण सेवा करायची, तर आपण फक्त विश्वास ठेवला पाहिजे. तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवून मग जे करू ते योग्य असेल, ती सेवाच असेल. आणि विश्वास ठेवणंच अवघड आहे आजच्या काळामध्ये. म्हणून सद्गुरू करावे का करू नये हा आजच्या काळामध्ये ज्याचा त्याचा प्रश्न नक्की आहे. कारण ती काही जबरदस्ती करता येत नाही नाही सद्गुरू केलेच पाहिजे आणि यांनाच करा, अजिबात नाही, अजिबात नाही. ते प्रत्येकाच्या ना मंडळी इथे लिहिलेलं असतं. सद्गुरू प्रत्येकाचे आहेत नाही असं नाही आहे, परंतु ते इथे लिहिलेले आहे आणि ती गाठ पडणं महत्त्वाचं आहे. आणि ती गाठ पडण्याकरता आपल्याला मात्र सत्संग करावे लागतात, भजन पूजन करावं लागतं, पारायण करावे लागतात, उपवास करावे लागतात. आणि मग हळूहळू ती वाट आपल्याला आपल्या सद्गुरूंकडे नेते. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या सगळ्या त्या कालखंडामध्ये एक छोटासा मुलगा होता. आपल्याला बहुतेकांना ती कथा माहीत असेल. परंतु काय सद्गुरू शक्ती असते. एक छोटा मुलगा होता ज्याचं नाव होतं मधुकर. समर्थ त्याला नुकताच तो आलेला होता आणि समर्थ त्याला बरोबर घेऊन भिक्षेला निघाले होते. समर्थ म्हणाले की जा, तुला आज भिक्षा कशी मागायची सांगतो. समर्थाने त्याला सांगितलं आणि त्याला भिक्षेला पाठवून दिलं. त्या गावामध्ये समर्थ आणि मधुकर दोघंच जण होते. मधुकर पहिल्या घरी गेला, थोडंसं काहीतरी दाणे गुळ वगैरे मिळाल. दुसऱ्या घरी गेला, तिथे त्यांनी श्लोक म्हटला, समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. तर हा श्लोक ऐकल्यानंतर आतमध्ये एक ज्योतिषी महाशय होते, त्यांना राग आला. ते म्हणाले, कोण रे ये इकडं. तर मधुकरांना अजून भिक्षेचे नियम वगैरे काही माहीत नव्हते, लहान वय होतं अत्यंत. आतमध्ये गेले, काय म्हणाले, कोणाचा हा श्लोक. ते म्हणाले, माझ्या गुरुदेवांचा आहे. कोण तुझे गुरुदेव? समर्थ. काय म्हण शिकवलं त्यांनी, समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं आहे का म्हणाले. बघू आण काय, तुझं नाव सांग, कधी तुझा जन्म झाला, काय माहिती. त्या माणूस मोठा सांगितलं. क्षणभर इकडे तिकडे बघितलं, काहीतरी गणितं सोडवली आणि म्हणाले, हे बघ, हे तुझे काय मोठ्या दरपोक्तीने श्लोक म्हणतोय ना, तू उद्या ये भिक्षेला, मग तुला उद्या भिक्षा देतो. कारण म्हणाले, उद्या तू या जगातच राहणार नाहीयेस. मधुकर एकदम घाबरला. पहिली वेळ आहे, पहिली वेळ आहे. घाबरून गेला. असं का म्हणता, माझे गुरुदेव आहेत ना, तेच बघायचंय. हे जे तू म्हणतोयस ना, त्रिभुवनात कोणी नाही, बघतोस आता. माझं भविष्य आजपर्यंत खोटं नाही, खराब नाही झालेलं. उद्या तू इथे नसणार आहे, उद्या असलास तर भिक्षेला ये, मग मानीन तुझ्या गुरुला. तोपर्यंत काही नाही भिक्षा. साहजिकेनं मंडळी मुलगा लहान आहे, उद्या जायचंय.
उद्या जायचंय हे ज्याला आज कळतं तो नक्की काय करेल आज? घर आवरायला घेईल का, मन आवरायला घेईल का, तिजोरी आवरायला घेईल का, इस्टेटीची वाटणी करायला घेईल का, दागिन्यांची वाटणी करायला घेईल, तो भानावर असेल का मंडळी? मग भानावर नसताना जर आपल्याला कशीचीच पर्वा नसते तर मग आत्ता काय आहोत आपण? आत्ता काय आहोत? आत्ता ह्या सगळा संग्रह का करतो आहोत? या संग्रहातनं काय मिळणार आहे? संग्रह जरूर करा मंडळी, पण गुंतू नका, त्या संग्रहामध्ये राहू नका. हे न गुंतण्याची, अलिप्त राहण्याची, अलगाव राहण्याची शक्ती जी आहे, ती शक्ती म्हणजे सद्गुरू आहे. ते नाही म्हणणार की संसार करू नका, जरूर करा, पण ते जे दुःख वरती घेऊन जाल त्याने अनंत जन्म मागे लावून घ्याल. म्हणून आत्ताच लक्षात घ्या, म्हणजे आत्ता नाही, सांगण्याचं लक्षात घ्या की मन कशात गुंतलं नाही पाहिजे. मोकळं आलो, मोकळं जायचंय. आपल्याला एक वस्त्रसुद्धा नंतर अंगावर घातलं हो मंडळी, तेही एवढंच एवढ्याशा वस्त्रात मावणारे आत्ता अख्खा मॉल खाली करतो आपण, तरी अजून वरती जायचं राहिल्याचा ग माझं. म्हटलं जाऊ दे, आता फारच वेळ झाला. मग आम्ही खायलाच गेलो. मग खायला अगं काय होतं बाई, एवढं खायला होतं, बाप रे, मला तर कळेच ना अगं. म्हणजे काय काय असतं गं खायला? मला काही नाही वेळ समजलं. ते यांनी तर जाऊन नळे आणले अगं कुठल्या तरी. मी म्हटलं अहो हे काय? ते म्हणाले खा जरा नवीन आहे पदार्थ, इटालियन आहे. अहो मी अजून भारतीय नाही खाल्लं हो नीट. त्यांनी त्या नळे आणल्यावर मला वाटलं पिठलं पिठलं जे एखादी पातवडी वगैरे असेल तर जरा बरं होईल. त्यामुळे तू बावळतेस का मॉलमध्ये पातवडी? अंगावर झुरळ बिरळ पडल्यासारखं. मॉलमध्ये कसं त्याचेच पदार्थ मागायचे, आपल्याला त्या पदार्थांची नावं नसतात माहिती आहो, असतात आपलेच होलग्याची उसळ आणि जाऊसाची भाकरी हेच असतात. पण ते असं तो काय म्हणतो ना, आपण काय मागवतो काही कळत नाही. आणि आलं वाजवा वाजवा. आणि समोर आल्यानंतर आपण खातो यावं, कारण बोलायचं नसतं ना, बोलायचं नसतं का? आपण गावंढळ बुद्धू काळाच्या मागे, डिजिटल वर्ल्ड तुम्ही नाही असं जर कोणी म्हटलं काय गे काही चवही नाही हो काय फोडणी बिडणी देतात का नाही? हिला ना मॉलमध्ये आणत जाऊ नका. पप्पा मी तुम्हाला म्हटलं नाही हिला घरी ठेवा. अरे मलाही तेच वाटतं रे, पण हो काहीतरी काय हो, तुम्हाला तरी आवडलं का? घरी किती बोंबलता. हे बघा हा मॉल आहे म्हणजे काय, मॉल तरी आपण तेच ना. तिथे चव जरी नसली तरी की बिस्लरी संपते, कारण चवच नाही ना. बिस्लरी लाव बिस्लरी, अरे ये खाओ ना. नाही नाही बिस्लरी, कारण एक घास घेऊ घास घेऊन काय होतो हे तुला नाही कळायचं. आवडलं ना तुला? हो खूप आवडलं. घरी वरण फळं केली तर खात नाहीत. वरण फळच होती ना मंडळी, दुसरं काय होतं? ते लांब लांब नळ्या असतात, गुळगुळीत करून देतात. असलं काहीतरी जाऊ दे आता काय, असं चिवट चेंबट काहीतरी घालतात त्याच्यावर, म्हणजे इथनं तोडलं तरी तिथनं ते चालूच आहे. मग ते मध्येच आपला ठाक करून घेत. आणि असं अजिबात नाही म्हणायचं ई ऊ अजून तिथनं नॅपकिन उचलायचं. डोहाळे जेवणाला ती बाई कशी करते, तिला खायचं खूप असतं, पण सगळे बाहेर बसलेले असतात ना पुढे, त्या दिवशी बचा बचा वाट्या उचलून खाऊ नाही शकत आहोत, कारण सगळी ती काय खाती याच्यावरच बघत असतात. त्यामुळे ती अशी नाजूक उघडत असते. आणि सगळे गेले की ती म्हणतात आण बाई एकदा मला बघू दे काय होत, मला खायलाच नाही मिळालं. गुलाबजाम हे चमच्याने खाण्याची गोष्ट आहे का मंडळी?
चिंच खाल्ल्यासारखं गुलाबजाम खातात. काय हे असं सगळं आयुष्य आपण काढलं ना मंडळी, म्हणून कोरोनानी बागुलबुवा घेऊन आला तो. काही खायचं नाही, पोळी नाही खायची, भाकरी खायची, तांदळाची नाही, ज्वारीची नाही, मग कशाची, बाजरीची पण नाही, मग कशाची, कशाची तरी खायची पण बाजरी खायची. भाजी फोडणी द्यायची नाही, तेल वापरायचं नाही, मोहरी वापरायची नाही, कांदा वापरायचा नाही, लसूण वापरायचा नाही, कडधान्य खायचं नाही, तांदूळ खायचा नाही, डाळ खायची. मग बकऱ्या तरी चरायला द्या, त्या जे चरतील ते चरू तरी. काहीच खायचं नाही, पाणी गरम करून प्यायचं, चहा चहा म्हणून प्यायचा नाही, चहाची पत्ती ती नाही घालायची, मग काहीही घालायचं त्याला चहा म्हणायचं. काय घालायचं, काहीही घाला, मिरे घाला, लसूण घाला, सुंट घाला, हिंग घाला, हळद घाला, फक्त चहा पत्ती नाही घालायची. ती घातली की तुम्ही सुरूच. आयुष्य गेलं हो चहा पिऊन, वरती गेली माणसं घागर घागर चहा पिऊन. आणि आत्ताच ते एवढेसे चहाने काय नक्की होणार आहे काय माहिती, पण इतके पथ्य, इतके पथ्य. आवडलं महाराजांना. अरे बिंधास जगलं पाहिजे मंडळी, जेव्हा मरण यायचं तेव्हा येणारच आहे, तेव्हा ते कुठंच एक क्षण नाही थांबणार. पण ते आत्ता आल्यासारखं नका वागू, ते आत्ताच आहे. शेजारी बसले तरी काय नाही, सोशल नाही, मला काही नाही झालेलं, नाही मलाही झालेलं नाहीच आहे, मग बसाना असे नाही. तसं नको का, असं चढतो का काय तो अंगावर? नाही मंडळी, आयुष्याचा आनंद कधी घेणार, आधीच काही घेऊ शकत नाही आपण. इतक्या ठिकाणून बंधनामध्ये आहोत आपण. गाडीला सॅनिटाईज करा, सगळीकडे आधी माणूस आला की बॅट फिरवत होते डास येतील म्हणून. खाओ औक्षण वगैरे नाही. डास येतात ना संध्याकाळी, फार डास येतात. या तुम्ही पटकरात या, दार उघडं ठेवायचं तर संध्याकाळी दार बंद करायची. काय लिहिलंय काय माहिती आहे कपाळावर, यांच्या पायाशी टेकलं तर दार सतत उघडी ठेवली तरी चालतील अहो. काय सांगा, काय होतं, काय होतं, नुसते जाऊन बसत होते तर रुपयांचे ढीग पडत होते, रुपयांचे ढीग. ज्यांच्याकडे त्यावेळेला विमान होतं, स्वतःच खाजगी विमान, असे बुटी गोपाळराव बुटी पायावर लोळत होते आणि याचना करत होते की महाराज माझ्या घरी चला, पाय लावून माझं सदन पवित्र करा. नाही गेले, नाही गेले. मनाचे राजे आहेत ना मंडळी, एकच स्वामी, स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्वम मे रामचंद्रो दयाल, नान्यम जाने नैव जाने न जाने. मला काहीच नाही माहिती माझा आराध्य काय आहे. दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनकात्मजा प्रतोर मारुतीर यस्य तम वंदे रघुनंदनम. हे ज्याचा आराध्य आहे त्याला सर्व भूमी अयुद्ध आहे मंडळी. त्याचं कोणाशीच युद्ध नाही, स्वतःशी देखील नाही, त्याला सगळ्यांशी मैत्रत्व आहे. आणि जेव्हा आपण सगळ्यांशी मैत्री करू त्यावेळेला आपल्या मनातली सगळी भीती निघून जाईल. आणि ही मैत्री करणं, ही मैत्रीची जाणीव देणं, ही मैत्रीची बुद्धी, ही मैत्रीची चेतना वाढवणं हे सद्गुरूंशिवाय शक्य नाही मंडळी. एका घरामध्ये देखील आई वडिलांमध्ये दोन मुलं असतील तर फरक असतो, बाबांचा हा लाडका आहे आणि आईचीही असतं मंडळी. घरात सुद्धा पॉलिटिक्स असतं, ते काय बाहेरच असतं असं काही नाही, घरातलं जास्त असतं. बाहेर एक वेळ आपल्याला दिसतं तरी, कारण जाहीर काढतात ना त्यांचे लखतरं जाहीर असतात सगळे. घरातलं तसं काही नसतं, घरातलं सौम्य असतं. जेवायला एकत्र आले तर ते सौम्य आपल्याला दिसतं पॉलिटिक्स. मुलगा सांगतो, आई सांग त्यांना हप्ता आहे गाडीचा, तो तिथंच बसलेला असतो. बाप नावाचा प्राणी हे एवढं दिव्य दीपक कुलदीपक जन्माला घातलेला, हा काय तुळशी पुढे लावायचा दिवा जन्माला घातला का? हा कुठला दिवा जन्माला घातला? अंधारच आहे ओ, अंधारच आहे.
तुळशी पुढे लावायचे दीपक संपले हो मंडळी, आता कुठे लागणार आहेत काय माहिती. मग ती आई म्हणते, बर का ऐकलंय, जेवतात छान आहे, पुरी आहे, श्रीखंड आहे, मसाले भात आहे, भाजी आहे चांगली, कोबीची डाळ घालून केलेली, चटणी आहे बाजूला, पापड मोडून खात आहेत, कुरडई तोडून खात आहेत, तोंड बघा पण बोलणं बघा. काय वेद आणि पुराणांनी करायचं सांगा मंडळी, काय खातोय, काय बोलतोय, काय वागतोय आणि कुठल्या कुळात हे दिवे लावतोय, यांनी काय करायचं मंडळी. आणि तरी आपला तोरा काही आवश्यकता नाही सद्गुरूंची, कुठे जातील मंडळी, कुठे जातील, कुठे जातील हे सगळे, असं म्हणून पाचव्या वर्षी तळमळीने माळ्यावर जाऊन बसले हो समर्थ. पाचव्या वर्षी हे रामराया, अरे कुठे जातील हे सगळे, यांना काहीच कळत नाहीये, हे तुला तर मानतच नाहीये, तुझ्या दासाला देखील विसरलेत, पण यांचा शेवट किती भयानक होईल रामराया. असं नाही झाला पाहिजे, कोणीतरी यांना जागं केलं पाहिजे, आणि कोण जागं करेल, कुणीतरी का, मी का नाही, मी का नाही, मला जागं झालं पाहिजे, मला नाही झोपता कामा, मला खबरदार झालं पाहिजे, खबरदार केलं पाहिजे, अशी खबरदारी घ्यायला जो लावतो ती सद्गुरु शक्ती आहे. पुढे काय आहे हे अलीकडे जो सांगतो ती सद्गुरु शक्ती आहे. महाराजांनी 13व्या सालीच सांगितलं मंडळी सगळ्यांना की इथून पुढे काळ खूप कठीण येणार आहे, डायनिंग टेबलावर शेजारी शेजारी बसू एवढं सुद्धा जवळ बसता येणार नाहीये, आणि बसलो तर रोग होणार आहे, अशा प्रकारची सगळी हवा वातावरण कलुषित होणार आहे. हे 13व्या सालापासून महाराज सांगतायत, त्याप्रमाणे उपासना करून घेतायत, त्याप्रमाणे साधना देतायत, पण माणसाला असं वाटतं जोपर्यंत आपल्या घरात बॉम्ब फुटत नाही तोपर्यंत बातम्या वाचू फक्त. काय ना बाई, मी जाणार होते अगं त्याच ट्रेननी नेमकी, पण मी नाही गेले अगं, कसं काय बाई, एखादी घटना घडल्यानंतर मला नाही काही झालं हे सुख नाही मानलं पाहिजे. जो सेवेकरी आहे तो सुख नाही मानणार, तो म्हणेल अरे अरे मी असायला हवं होतं का, नामस्मरणाने वाचले तरी असते, एवढं नसतं. तुमचे असावे अंतःकरण दयाभूत दिनांविषयी. हे दयाभूत अंतःकरण आपलं कधीच नाही होणार मंडळी, आपण अहंकारी माणसं आहोत, आपल्याला विचारलं नाही तर राग येणार आहे, पण दुसऱ्याला विचारलं पाहिजे. हे ज्ञान आहे, हे कान पकडून ज्ञान देतो ते सद्गुरू आहेत, आणि अशा सद्गुरूंच्या जर चरणांशी आपण आपली मुलं बाळं स्वतः नाही आलो तर जगून आपण उपयोग नाही, कुल बुडवलं मंडळी आपण, कुल नाशक ठरलो आपण. का? कारण लाभले पाय, लाभले पाय, पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की दैवामध्ये साधूचे पाय दूर व्हावेत, मग ह्या कपाळाचा उपयोग काय, काय उपयोग, काय रचना ईश्वराने केली आहे बघा मंडळी, ज्याच्यावर लिहिलेलं आहे ते वाचायला आपल्या डोळ्यांचा उपयोग नाही आहे. डोळे जरा इथं द्यायला हवे होते खरं, नाही का असं सांगायला हवं की इथं दिले असते तर बरं, आम्ही असं वाचलो तरी असतो, पण किती बुकं शिकलो तरी मंडळी काही वाचता येत नाही हो, भिंग जरी लावलं ना नाही वाचता काहीच नाही आहो, पण ह्याच्यावर सगळं लिहिलंय आहो ते वाचतात हे, आपल्या वयाच्या 5व्या दिवशी याच्यावर सर्व लिहिलेलं आहे, आज आपण भेटणार आहोत हेही लिहिलेलं आहे, मध्ये भयानक एक ते बघा. सद्गुरु तरी आपल्याला कुठून सांगतील मंडळी सांगा, ते साक्षात यायला त्यांना काहीच अवघड नाही, ते प्रगट होणारे आहेत, ते कुठेही प्रगट होऊ शकतात, आत्ताही ते प्रगट आहेतच, परंतु आत्ता त्यातून त्यांना बाहेर यायचं असेल तर आपली तेवढी तयारी पाहिजे, ते येणार नाहीत असं मुळीच नाही मंडळी, त्यांना आवडतं उलट. दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन घाशितो नाथा घरी चंदन,
अशी त्यांना छोटी मोठी कामं करायला खूप आवडतं. पण त्याच्यासाठी आपण त्यांच्याही पुढे अत्यंत सान, अत्यंत लघु, दासांचे दास जिथे जोडे काढतील त्याच्या कित्येक किलोमीटर अंतरावर आपले जोडे पाहिजेत. आपली लायकी नाही. सद्गुरु ही फार वेगळी शक्ती आहे मंडळ. कळली तर भाग्य आहे आणि नाही कळली तर दुर्भाग्यासाठी सुद्धा दुर्भाग्यही कमी पडेल. शब्द कारण ही शक्ती या जन्मात नाही मदत करत, ही अनंत जन्म मागे अनंत जन्म पुढे मदत करते. हे एकच वस्त्र नाही आहे सगळ्यांनी घातलेलं, अजून बरीच वस्त्र प्रत्येकाला मिळायची आहेत. प्रत्येकाची कर्म आहेत मंडळी, कारण कुठल्या कर्माला आपल्याला हे चांगलं मिळालंय नाही का. काही ठिकाणी असं होतं, काही सद्गुरु गजानन महाराजांना आवडणारं काही अल्पज्ञानी बोललं जातं, त्यावेळेला घंटा वाजल्या जातात, शंखांचे आवाज येतात. कारण ते आनंद व्यक्त तरी कसा करतील, अनुमोदन देणं आहे त्यांचंही. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल मंडळी की हे तर वास्तविक फटाके फुटत आहेत, परंतु ते त्या वाक्यानंच का फुटत आहेत. याला म्हणतात सद्गुरु शक्ती. तुम्ही लांबच्या प्रवासावर येताय काशीवर, नगरात कोणी तुमचं स्वागत करायला नाही आहे. कुठून आली? काशीहून. अमेरिकेहून थोडी आली, काशीहून तर आली. ठेवलाय चहा करून घे, एवढं काय त्याच्यात. आणि मागे काशीला गेली होती. पण तुम्ही दारात पाऊल ठेवलं आणि शेजारच्या घरी सनई वाजली तर आनंद कोणाला हवी? आणि आपण म्हणाल सद्गुरू खरंच घरात प्रवेश करताना एक क्षणभर अगदी उदास झाले होते, परंतु सनईचे सूर ऐकले आणि एकदम मन प्रसन्न झालं. आणि घरामध्ये त्या प्रसन्न मनाने पाऊल टाकल्यावर घरातले सगळे म्हणाले, एवढी प्रसन्न काशी, एवढी प्रसन्न झाली हिला विश्वेश्वर. आपण तर स्वागतही नाही केलं, पण हिचं झाल्यासारखं ही घरात आली. कोण आहे हे? हे आहेत मंडळी, तुम्हाला कधीही एकटं न सोडणारे सद्गुरु गजानन महाराज. कधीच नाही सर, भाजीला जावंच लागतं, डॉक्टरकडे जावंच लागतं, चार कामं करायची तर बाईला घरात बसून चालतच नाही, नाही का? तिलाही बाहेर पडावंच लागतं, घाबरत घुबरत बिचारी बाहेर पडते आणि परत घरी जाते, काही झालं नाही बाई, आज दिवसभर तरी काही ताप बीप नाही. नाही त्या दुकानात त्यांनी घेतलं टेम्परेचर, भोळे असतात लोक, ते टेम्परेचर घेणारे पुढे आल्यावर त्यांना वाटतं जीव घ्यायला आले का काय हे. श्रीराम 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 श्रीराम. मरणा आधीच किती मारतायत ना लोकांना, वाईट वाटतं मंडळ, खूप वाईट वाटतं. असे नका मरू किड्या मुंगीसारखे, वीरासारखे मरा, शूरासारखे. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश न धर्मापायी, प्राण घेतल हाती. असं जगलं पाहिजे. किडा मुंगीसारखं तर कधी मरू असं नाही मरायचं म्हणजे. आणि जो यांचा शिष्य आहे, सेवेकरी आहे, तो अंथरुणावर नाही मरणार, तो अंथरुणावर नाही मरणार. जर भास्कर पाटील वैकुंठाला गेले चालत तर तोही चालतच जाईल स्वतःच्या पाय. त्याला वस्त्र बदलण्याचं महत्व कळेल. एका वस्त्रातनं दुसऱ्या वस्त्रामध्ये कसं जायचं ह्याला सद्गुरु गजानन महाराजांशिवाय कोण शिकवेल मंडळी सांग. ही सद्गुरु शक्ती असते की मृत्यूचा देखील उत्सव करतात ते. मृत्यूचा उत्सव दहावं नाही, उत्सव. म्हणून कावळे एवढे तडफडत होते की उत्सवाचं नाही खातो, पिंडाचं दहाव्याचं खातो, उत्सवाचं पाहिजे म्हणून तडफडले होते. प्राण्यांनाही मुक्ती दिली मंडळी. सद्गुरु शक्ती ही आपल्याला केवळ वाचून नाही कळणार मंडळी, त्यांच्या सान्निध्यात यावं लागतं. समोर झाड दिसतंय पण ऊन इथे भुकतोय मंडळी, असं नका करू. झाडाखाली या. ही सावली सर्वांसाठी आहे, कोणा एकासाठी नाही आहे, कोणाचा मालकी हक्क नाही आहे. परंतु येताना शंका नका घेऊ, नाहीतर मग सावलीखाली येऊ नये, ऊन जाणार नाही, असं नाही झालं पाहिजे.
मधुकराच्या अंगावर जे ऊन पडलंय ते भयानक ऊन आहे. दाणे गुळ तेवढे घेतले आला आणि म्हणाला, उदास म्लान आला. समर्थ म्हणाले, काय रे मधुकरा, अरे लवकर आलास. हो म्हणाले, बाकी घरं बंद होती गुरुदेव, मग मी पुढे नाही गेलो. मग काय मिळालं का? नाही मिळालं म्हणाली. काय थोडस बरं म्हणाली, ये चल आपण दोघं मिळून खाऊ. नको म्हणाले गुरुदेव, तुम्ही खा, आता उद्या जायचंय मंडळी, आज काय राहणार. आज कोणी श्रीखंड पुरी जरी दिली तरी आपण काय म्हणू, तुला काय माहिती माझं काय आहे काय काय नाही. खा तुम्ही खा, आपलं सगळ्यावरनं लक्ष उडून जाईल. पण ते शेवटी नको मंडळी, ते प्रारंभीच उडालं पाहिजे आणि लक्ष जाणून काढलं पाहिजे. उदास होऊन नाही, उदास नाही. जर नाही बरोबर काही न्यायचंय तर आता त्या सगळ्या गोष्टींचा छान उपभोग घेता आला पाहिजे. अगं मी ना ठेवलंय सगळं, म्हटलं कधी काही कुठं जायची वेळ येईल तेव्हा घालू. काही दाग दागिने लाडू पेढे जिलबी मी म्हटलं आता नको, नंतर करू. जाऊ द्या ना मंडळी, जो क्षण आहे त्या क्षणाला ते छान जगून घ्या. उद्या कुणी पाहिलंय मंडळी, उद्या कुणी पाहिलं, खरंच आहे. आज छान जगून घ्या, काही होत नाही हो मंडळी, काय नाही होत. अति करायचं नाही, मात्र सगळं कसं संयमात मर्यादेत एवढं करायचं. पण हे नको ते नको, हे पाहिजे ते पाहिजे, या विषयातनं बाहेर या. सध्याच्या काळामध्ये देहाला इतकं जपणं चाललंय ना मंडळी, आणि त्याच्यामुळे देह आजारी आहे. इतकं जपलं इतकं जपलं इतकं जपलं की ते काही करायलाच नाही म्हणे. तुम्ही करता का औषध? मी हो करते ना, द्या आणा. काय करायचं पहिल्यांदा? कुंकू लावा. कुंकू का? कुठे कुंकू? कुंकू हां, हे बघा हे बघा, हे हो कुंकू कुंकू. हां असं वाटतं रोज लावतं ना कपाळाला. पण ते इतकी भीती आहे की कुंकू नक्की लावायचं का नाही. औक्षण सुद्धा विसरले हो मंडळी. वास्तविक साधी गोष्ट बघा मंडळी, ही क्रिया जी आहे औक्षवणाची किती साधी आहे. एक सुपारी, कुंकू लावलेले तांदूळ म्हणजे अक्षता, दिवा, एखादा दागिना नसला तरी चालतो, आपण रुपयाचं नाणं वगैरे घेतो, आणि काहीतरी गोड भरवायला. या पलीकडे त्या ताटामध्ये काहीही नसतं. एवढे जर गोष्टी आपल्याला औक्षवंत करणार आहे तर LIC आणि पॉलिस्या आणि पोस्टाचं आणि घराचं आणि पेन्शन आणि कागद एवढं कशाला लागतं? एक सुपारी, अक्षता, दिवा, नाणं, संपलं मंडळी. यातलं मर्म नाही माहिती. एवढ्या चार गोष्टी जर आपलं आयुष्य वाढवणाऱ्या आहेत आणि त्याचकडे आपण पाहिलं नाही. आपल्याला सुपारीचं महत्त्वच माहिती नाही. तांदुळाला डाळ लागली तर वरण भात होतो, पण तांदुळाला कुंकू लागलं तर अक्षत होतो. तांदूळ तेच, पदार्थ बदलतो. तोच तांदूळ जर दहाव्याला ठेवला तर त्याचा पिंड होतो. काय हे मर्म सांगून जगण्यामधला धर्म समजवून देणं, ही सद्गुरु शक्ती आहे. ही शक्ती जाणवली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे, उमजली पाहिजे आणि उमजून सेवा केली पाहिजे. इच्छाराम शेटजीसारखी नको. सकाळी जेवण झालंय महाराजांचं, पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे सगळं खाल्लं महाराजांनी, टाकून नाही गेलं. तरीही संध्याकाळी यांनी एवढं चार माणसांना पुरेल असा नैवेद्य आणला आणि खा म्हणून सांगितलं, तोही माणसांनी खाल्ला महाराजांनी आणि मग उलटून टाकला. अशी सेवा नको, जाणून सेवा पाहिजे. जाणून म्हणून जाणीवसुद्धा आपल्यामधला एक अत्यंत उत्तम असा गुण आहे. तो गुण बाहेर काढणं सद्गुरु शक्ती आहे. आपल्याला आपल्याशी भेटवणं सद्गुरु शक्ती आहे. काहींना असं वाटतं की आम्ही गुरु केले, आमच्या मुलांनी गुरु केले की मग त्यांना कामाला लावलं जाईल. काय कामाला लावणार आहे काय माहिती? लंकेला आग लावून या, सेतू बांधा, सीतामाईंना ही मुद्रिका नेऊन द्या, राक्षसिणीच्या तोंडात जा बाहेर या, द्रोणागिरी घेऊन या परत जागेवर नेऊन ठेवा.
अरे का टपरीवरनं दूध नाही आणत. पोरांना इतकं गोंजारायचं, इतकं गोंजारायचं, इतकं गोंजारायचं की पोरी नवऱ्याच्या घरी गेले की तीच अपेक्षा करतात, तो कशाला गोंजारेल. ते प्रकरण कधीच नाही गोंजारत. आणि मग त्यांना असं वाटतं हे काय आईने काही शिकवलं की नाही, झालं ते तेच ते अजून मंडळी. किती पुढे जाण, किती मुख शिका, आईच्या नावाने ठणाणा सगळीकडे असतो. म्हणून माणसाकडून ह्या एखादं झाड वाढवणं आणि ते गगनाला नेणं माणसाकडून शक्य नाही. भले आई वडील जरी असले तरी नाही शक्य. त्याला मायबापच लागतात, त्याला विठ्ठल रुक्मिणीच लागतात, नाही कोणी नेऊ शकत. म्हणजे इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, हे सांगायला माऊलीच याव्या लागतात आणि माऊलींनीच ते सांभाळावं लागतं. आपलं इथून कुठेतरी इकडे तिकडे जाईल, कुठं दिलं मुलीला हे इथं न्यू पनवेलला का ओल्ड पनवेलला नाही मिळालं का? नाही, मुलगी म्हणाली मी ओल्ड पनवेल पाहिला आता नको मला, ओल्डच आहे ते. मग न्यूला काय आहे? न्यू न्यूला बुवा न्यू आहे. काय न्यू आहे त्याच्यात? काय नाही, 70,000 पगार आहे जावायला. 70,000 पगार आहे. 70,000 पगारावर मुलीला देऊन टाकलं का? तर पगार 70,000 आहे, पण 70,000 ज्याला मिळतात तर कोहिनूर आहे, कौस्तुभ आहे. काय काय तो कोळसा आहे, त्याला फक्त हे आहे. आणि ह्याने संसार नाही होत म्हणजे संसाराला लागतं हृदय, आणि ते हृदय केवळ सद्गुरू घडवतात, दुसरं कोणी नाही. आपल्याकडे आहे, फक्त अटॅक यायला आहे, बाकी काही कामाचं नाही. फार खोल आहे सद्गुरू, ही शक्ती प्रचंड खोल आहे. आणि आपल्याला एवढं खोलात उतरायचं तर खूप शांतता हवी. म्हणजे आपण खूप कोलाहल करणारी माणसं आहोत, खूप गोंधळ घालणारी माणसं आहोत. शांत बसणं आपल्या स्वभावात रक्तात नाही. सारखं गोंधळ नसला गोंधळ तरी आपण, कोणी असं शांत बसलेलं असलं तरी आपण कुठे असता तुम्ही? हे इकडं शेजारच्या सोसायटी वाजलं पाहिजे सारखं. बसा ना शांत. आम्हाला काही बोलतं का? अनंत जन्म आपल्या आई बापांपासून, आपल्या कुळापासून, वास्तुपुरुषापासून ते वर आहे, काही बोललं? ही एवढी झाडं आसपास आहेत, काही बोलताय? हा एवढा रस्ता पायाखाली आहे, काही बोलतोय? माणूस कशाला एवढा बोलतो? शांत बसून बघा. आत्ता मधुकर शांत बसलेत, पण ते घाबरलेत. काय झालं मधुकरा? अरे मजा नाही आली का तुला भिक्षा मागायला? अरे खूप छान असतं. नाही गुरुदेव, छान वाटलं मला, पण तुम्ही बरोबर असतात. बरोबर, ठीक आहे, ये चल खा. नाही नाही गुरुदेव, तुम्ही खा. मला ना भीती वाटते. कशाची रे? काय झालं? काही नाही गुरुदेव. अरे मी असताना तू काय काळजी कर? नाही गुरुदेव, तसं काही नाही, पण एक पहिल्यांदाच बाहेर गेलो ना लोकांच्या दारात, म्हणून सांगत नाही आहे. बघा सांगत नाही. एखादा कसा तुम्ही पाठवलं, पाहिलं का ते लोक काय म्हटले? कोणी भिक्षा सुद्धा देत नाही तुमच्या नावाने. या दुनीमध्ये आपले काय नावच नाही राहणार. सद्गुरूंच्या पुढे वरच्या आवाजात बोलणं याला ब्रह्महत्येपेक्षाही भयानक पाप आहे. आणि ते पाप अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये कुठेही धुतलं जात नाही. धूत पापेश्वर असलं तरी, कारण हे धूत पापेश्वर जे आहे ना तुमच्या पनवेलमध्ये ते शेवटचं आहे. पण ते सुद्धा म्हणतात हे नाही, नाही तर अश्वत्थामा आला नसता का? नाही म्हणले. नाही
सद्गुरूंसमोर आवाजच नाही पाहिजे, कारण आपल्याला ऐकायचं आहे. ते स्थान असं आहे की तिथे फक्त ऐकायचं आहे, बोलायचं काहीच नाहीये. जेवताना बोलता का? कसे ताट आल्यावर बचा 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 सुरू होतं. तेव्हा जर कोणी म्हटलं बरं का तुमचं इथे पेन्शनचं थांबाव जरा जेव दे ना आता घशाशी येतो ठसका लागतो मग मला नंतर बोलू ना आपण कागदपत्रच ना थांबा जरा जेवू दे भाई मला सुखाने. माणूस फार डॅम्बिस आहे मंडळी, अत्यंत डॅम्बिस. आणि स्वतःला जेवढं म्हणून वाईट म्हणून घेता येईल तेवढं म्हणून घ्यायचं मंडळी, कारण हे समोर आहेत ना. सगळा मळ धुवून काढणारी गंगा जर शेजारी आहे तर मळ किती आहे तर बघा, तेवढं तर बघा. नाही तर आळशावर गंगा येऊन गेली सुद्धा तो बसून राहिला. तसं नको, तसं नको व्हायला. सध्या परिस्थिती तीच आहे मंडळी. मधुकरा नाही म्हणाले आपण घ्या बघते. मग समर्थानी थोडेसे दाणे वगैरे दगडावर कुटले, गुळ पिसला, कालवला, तेवढंसं लाडू खा म्हणाले. खा, गुरुदेवांच्या हातून मिळाला आहे खाल्ला. समर्थांनी एक भक्षण केला आणि म्हणाले आता थोडंसं मी लिखाण करतो तू बस बरं का. बरं म्हणाले. आणि संध्याकाळी सांग मला, तुला कशीच भीती वाटते. नाही म्हणाले गुरुदेव, आता छान वाटते, लाडू खाल्ला ना छान वाटते. नाही सांगितलं गुरुदेवांना, लहान आहे पण समज किती आहे बघा. संध्याकाळ झाली, रात्र व्हायला आली. गुरुदेव म्हणाले छान खिचडी करतो. नाही म्हणाले, थोडंसं दूध आहे तेवढं घेऊ आणि मग झोपतो म्हणाले मी. आता उद्या जो मनुष्य जाणार आहे, मुलगा जाणार आहे, त्याला थोडंसं ताप कणकण असं काही तर लक्षणं येतील ना मंडळी. वस्त्र जर गळणार आहे तर त्याच्या गळण्याला कुठून तर सुरुवात होईल ना, काही तर कारण असेल ना मंडळी. पण त्याही कारणच मिळू नये वस्त्र गळायला, ते फक्त यांना शक्य आहे. वस्त्र गळायला निमित्त देणारा आपला मूर्खपणा आहे, पण वस्त्र गळायला निमित्तच मिळवून न देणं ही सद्गुरू शक्ती आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतील तेव्हाच वस्त्र गळेल, नाही तर नाही गळणार. ते योग्य वेळेला ते वस्त्र हे करतील, नाही तर वेळ आली तरी यम आज्ञेत आहे, आत्ता नाही नंतर. एवढं दंड आहे मंडळी, ही दंड शक्ती आहे. सद्गुरू गजानन महाराज दंडधारी आहेत आणि त्यांचा दंड अनंत कोटी ब्रह्मांडात जातो, चालतो, अधिकार आहे. महाराजाधिराज आहेत ते, त्यामुळे सर्व त्यांच्या आज्ञेने फिरतं चालतं सगळं. रात्र झाली, थोडंसं दूध घेतलं. मधुकर म्हणाला गुरुदेव मी पडतो, मला थोडंसं कणकण. नाही नाही म्हणाले, थोडं आपण भजन वगैरे करू मग तू झोप म्हणाले. बर. मग मधुकराला थोड्या वेळ पडू दिलं. समर्थाने सकाळ झाली, उठले, थोडंसं कणकण मधुकराच्या अंगात खरंच होती. समर्थ म्हणाले आज तू काही भिक्षेला जाऊ नको, आज थोडी डाळ तांदूळ आहे खिचडी करून तुला खाऊ घालतो. नको म्हणाले गुरुदेव, आज मला काही नको, मी फक्त थोडंसं पडेन म्हणाले. मला क्षमा करा, पण मला आज गळूनच गेल्यासारखं झालं, उभं राहत नाही आहे. मी थोडंसं कोपऱ्यात बसून राहतो, भजन करतो, नामस्मरण करतो. नाही नाही म्हणाले, असं कशाला, रात्रभर मी तुझ्याजवळ बसलेलो आहे तुला भीती वाटते म्हणून. आता मी पडणार आहे आणि तू बसायचं आहे. मग त्यांनी सांगितलं, हे गुरुदेव असं असं म्हणाले एकाने मला सांगितलं. तर ते समर्थ त्याच्यावर काहीच बोलले नाही की असं माध्यान्हानंतर मी नाही राहणार. अरे माध्यान्ह आहे ना म्हणाले, अजून पुष्कळ वेळ आहे. मधुकराला असं वाटलं ते जवळ घेतील. नाही की नको रे, काय काय आपल्या अपेक्षेप्रमाणे गुरूंनी प्रतिक्रिया व्यक्त कराव्या हा गुरूंवर एक बोजा असतो. म्हणजे गुरु आले आणि आपण समोर गेल्यावर ते जर परत ते समोर आले, परत मी जाते घरी, अहो बसा ना, नाही येईन परत. मग जी जाते घरी ती जातेच घरी. मग चार दिवसांनी कोणी ते का हो तुम्ही निघून गेलात, काही नाही आहो, एवढं आहो म्हणजे सगळं केलं पण साधं हसले पण नाही. तो पण त्यावेळेला गुरूंनी आपल्याकडे का नाही पाहिलं याची जाणीव, याचा अभ्यास हा शिष्य बनवेल.
आणि घरी निघून जाणं हा अहंकार आहे. पाय लावून साधूचे दैवे दूर झाले. फार अवघड आहे मंडळी. तुमच्या मागून जर एखादी भयानक गोष्ट येणार असेल, तुम्हाला जर एखादी गोष्ट येऊन त्रास देणार असेल, तर तुम्ही आल्यानंतर सद्गुरू आधी त्या गोष्टीकडे बघतील की तिने येऊ नये, तुम्हाला मोकळं ठेवतील. आणि नाहीतर ती हसली काय म्हणताय दळा, असं सद्गुरू असताना कधी नाही होणार, कधीही नाही होणार, शक्यताच नाही, संभवतच नाही मंडळी. कारण ती शक्ती आहे. शक्ती म्हणजे 10-5 किलो उचलणारी शक्ती नाही मंडळी. अनंत कोटी ब्रह्मांडाचा भार त्यांना भार नाही वाटत. शक्ती फार वेगळी. म्हणाले मधुकरा तर मी पडतो. म्हणे बघ म्हणाले या घोंगडीवर बस आणि काही झालं तरी घोंगडी सोडू नको. गुरुदेव पण मी 12 आहे ना, बघतो मी, तुला एवढंच सांगितलंय, चालेल. समर्थ निजले आता हे सांगायलाच हवं होतं म्हणजे, कारण हाच तर अवतार रामदास स्वामी महाराजांचा अवतार आहे ना. हे तेव्हा निजले जेव्हा टिळकांना अटक झाली, म्हणजे चातुर्मासामध्ये भगवंताची नीज काय असेल मंडळी सांगा. ते निजले म्हणजे आपल्यासारखे का, सब घोडे बेच के सो गए. टीव्ही उचलून नेला, फोन उचलून नेला, मोबाईल उचलून नेला, येणीच्या तोंडात बिस्लरीची बाटली कोंबून निघूनही गेले. बऱ्याच वेळाने श्वासाला दरवाजा बंदच नव्हता केला, दरवाजा बंदच नव्हता. आधीच मायेने घेरलेले, मोहाने घेरलेले, संभ्रमाने घेरलेले, त्यात निदडीने घेरलेले, जागवायचं किती त्रास आहे आणि काय सेवा आहे. निरंतर जागे ते आपल्याला जागवण्यासाठी आज अख्खं जग घाबरून बसलेलं आहे आणि ते फिरतायत. ते नाही बसलेले घरात, त्यांनी कुठलीच सावली नाही घेतली मंडळी. ते रामरायांचे पुढे बसले, ती पण सावली नाही घेतली. तुम्ही नका करू म्हणाले, मी आहे ना, मी करेन, तुम्ही शांत राहा, तुम्ही प्रभू आहात. सीता मातांना म्हणाले, तुम्ही नका करू, तुम्ही खूप केलं, मी बघतो आता, तुम्ही बसा. म्हणून निजलं काय असतं हे आपण समजून घ्यायचं. आपल्याला दिसायला झोपले आहेत पण काय करतायत मंडळी. सद्गुरु शक्ती आपल्या डोळ्यांवरनं नाही अंदाज येणार मंडळी, आपल्याला हृदयाच्या पार पलीकडे जावं लागेल, तेव्हाची कळेल शक्ती काय. दुपार जवळजवळ यायला लागली आणि व्हायचा तो परिणाम नक्कीच झाला. मधुकराला ताप चढला, डोळे लाल झाले आणि बरोबर माध्यान्हाला ज्याला जायचं असतं त्याला दिसतं मंडळी, त्याच्या शेजारी जो असतो त्याला नाही कळत. मधुकराला दिसलं की आला तो पाश घेऊन. मधुकराला सांगितलं होतं समर्थानी काय झालं तरी घोंगडी सोडायची नाही. ती घोंगडी धरली त्यांनी, भयानक रूप ना, मधुकर लहान छोटा बिचारा, ते पाश टाकले त्यांनी. मधुकर घाबरले, त्यांनी घोंगडी पूर्ण धरून ठेवली घट्ट, कारण गुरुदेव निद्राधीन आहेत, आपल्या काही वागण्याने त्यांची निद्रा भंगली नाही पाहिजे हेही जपायचं, स्वतःलाही मरू नाही द्यायचं. आणि ते भयानक सगळं त्याला त्रास झाला त्यावेळी. ती सगळी घोंगडी घट्ट धरून ठेवली, गुरुदेव 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 गुरुदेव. आणि ते पाश त्यांनी पाहिले, घोंगडीपर्यंत आले मंडळी, पण घोंगडीला स्पर्श नाही करू शकले. त्यांनी पुन्हा पाश मागे घेतले. पाश नावाचं एक प्रकरण असतं मंडळी, तो काय आजचा आपला विषय नाही आहे. परंतु खरं तर हेही समजून घेतलं पाहिजे की पाश कसे येतात, काय येतात आणि कशाने परत जातात. जातात परत, असं नाही आहे की ते घेऊन जातात. परत पाश टाकला, परत मधुकराने घोंगडी धरली आणि परत पाश घोंगडीपर्यंत आले आणि बाजूला झाले. मधुकराला थोडा धीर आला की घोंगडीपर्यंत येत नाही आहे. त्याला फार बरं वाटलं आणि त्याला मजा आली आणि मग त्याला असं वाटलं परत एकदा याने टाकावा.
बघा मृत्यू आनंद काय देतो जेव्हा सद्गुरु जवळ असतात. साक्षात मृत्यू समोर आहे मंडळी, प्राण घ्यायला आलेला आहे, दिसतो आहे, खोटं काही नाही मंडळी. यांच्या राज्यामध्ये खोट्याचं प्रकरणच नाही मंडळी, सगळं सत्य आहे. दूध एवढं सत्य नसेल, स्फटिक एवढं सत्य नसेल, प्रखर. त्यांनी पुन्हा पाश टाकला, मधुकर निवांत होते. मधुकराला मजा आली. मग त्याला कळलं की हे जरा प्रकरण थोडं कठीण दिसतंय. वरती गेले, साहेबांना बोलवलं, साहेबांना सांगितलं नाही काही काम. ते दिसायला एवढंसं नखा एवढं पोरगं आहे, पण काहीतरी शक्ती आहे. काही जाऊ नाही शकले ते. यमाजी भास्कर म्हणाले, अशी कुठली शक्ती नाही की मी प्राण घेणार आणि ते देणार नाही, त्याचं शक्यच नाही म्हणाले. नाही म्हणाले, काय कळलं नाही आम्हाला, तर काही कळलं नाही म्हणाले, आम्हाला माफ करा. यमाजी भास्कर आले, आधी वाहनाला पाठवलं. वाहन भयानं घाबरले ते, मधुकर घाबरले. मग ते वाहन आलं, त्यांनी घोंगडी दातात धरली आणि घोंगडीचं मधुकराला ओढायला लागली. तर आश्चर्य मंडळी की ती घोंगडी त्याला ओढायला लागली. मधुकर खूप घाबरले, परंतु घोंगडी ओढली जात नाही आहे, ते वाहन ओढलं जात आहे. त्यांनी घोंगडीला धरून ठेवलं, वाहनाने तत्काळ सोडून दिलं, कारण वाहन शेवटी धर्मराजांचं होतं ना. कळलं त्यांना आपलं काम नाही आहे. तिथं दरपोक ती गर्वाने बघू कसा नाही होत, आणा इकडे. ते मानवाचं काम आहे. एखाद्याने ना काम नाही ना केलं मंडळी, तर त्याला जरा रागवावं, तुझ्याच्याने काय होणार आहे असं म्हटलं ना की सगळं काम ते करून टाकतात. तू आणि 100 पोळ्या शक्यच नाही. नाही काय, नाही होणार तुझ्याच्याने, ठीक आहे बघाच आता. रागवून माणूस काम करतो, तेच प्रेमात म्हटलं तर करत नाही. काय माणूस आहे बघा म्हणजे मंडळी. धर्माच्या पक्षाने का अधर्माच्या, दुर्योधनाच्या पक्षाने ना मंडळी. राक्षस रूप धारण केलं की ते करायला, आणि देव रूप धारण केलं की ते काहीच करत नाही. असं जरा कठीण काम आहे. गेले वाहन पाठीमागे आल्यावर मग यमाजी भास्करांना कळलं की संपला विषय, आज काहीतरी कठीण. ते स्वतः आले. कोण आहे रे म्हणाले, मधुकर. चल तुझी वेळ आलेली आहे. नाही म्हणाले, मला गुरुदेवांची आज्ञा आहे, घोंगडी सोडायची नाही. हे बघ म्हणाले, तुझ्या गुरुदेवांना मी बाहीन सांगेन म्हणाले. तुझी वेळ आहे, तुला उठलं पाहिजे, उठ. नाही म्हणाले, मी नाही उठणार, मला आज्ञा आहे गुरुदेवांची, घोंगडी सोडून जायचं नाही काही झालं तरी. अरे तुला सांगितलं ना, मी सांगेन नंतर, चल उठ. घाबरला. आवाज केवढा हो, धर्मराजांचा आवाज आहे मंडळी, आपण ऐकला नाही, ऐकायला येत नाही, नंतर कळतो. देहाला नाही येत ऐकायला, सूक्ष्म देहाला येतो, तेव्हा हा देह नसतो सांगायला, पण सूक्ष्म देह असतो ऐकायला. तो घाबरतो, आणि म्हणून वातावरण भयानक होतं सगळं. यमाजी भास्कर चढून आलेत मंडळी, घोडीच्या जवळ उभे. मधुकरांनी सगळी घोंगडी अंगावर घेतली. मी नाही येणार, मला गुरुदेवांची आज्ञा आहे. चल म्हणाले. नाही म्हणाले. मग यमाजी भास्करांनी त्यांचा पाश टाकला, पण तो देखील मधुकरांना स्पर्श नाही करू शकला. 1, 2, 3 हे जे 3 पर्यंत आकडे म्हणतात ना, हे यमाजी भास्कर म्हणतात. तिसरा शेवटचा संपत. कळलं शेवटी. यमाजी भास्कर म्हणाले, ते गुरुदेव आहेत. हो, नमस्कार. करा करा. महाबली अंजनी कुमार की जय. गेले, संपलं. संपल्या क्षणी समर्थ उठले. काय रे मधुकरा, गेला नाहीस का काय? अरे झाली ना तुझी वेळ. काय रे, काय रे, घोंगडी
गुरुदेव घोंगडी दिना मला काही नाही चालत गुरुदेव, ही किती घोंगडी सुंदर आहे, मी आता ही घोंगडी सोडणारच नाही, आता ही माझी. राहू दे म्हणाले गुरुदेव. मग सगळं सांगितलं, आनंदाने सांगितलं. कसं आलं, एक लहान मुलगा मृत्यूचं वर्णन आपल्या गुरुदेवांना करतोय समर्थपणाने. उच एक श्लोक मंडळी, समर्थाची सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोड आहे, ज्याची लीला वर्णिती लोकतीनी उपेक्षी कदा रामदासा. एवढ्या सगळ्या सौंदर्याकरता आपल्याला दास व्हावं लागतं, फक्त आपल्याला मालक होऊन नाही चालणार, दास दासभूमिकेमध्ये जाणं, राहणं, वर्तणं, असणं सद्गुरू शिकवतात. समर्थ म्हणाले, छान झालं गुरुदेव, जादूची घोंगडी आहे ना? ते म्हणाले, हो, आता ही तुझ्या जवळ ठेव. खांद्यावर घेतली. आता म्हणाले, एक काम राहिलं, काय? जा त्या ज्योतिषाकडे आणि सांग की मी आज भिक्षेला आलोय. आता मधुकर राजा आहे, राजाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. तर राजा आहे, राजांचा राजा भेटलेला आहे, आता काय घाबरायचं. दारात गेले, समर्थाची या सेवका वक्रप आहे. ज्योतिष भूत आलं का काय, घाबरत बघितलं, आता तोच मुलगा. समर्थाची हलो 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 भिक्षा तू मेला नाहीस? नाही, घोंगडीमध्ये माझे गुरुदेव आहेत, ती समर्थ शक्ती आहे म्हणाले, भिक्षा द्या. ते म्हणाले, येतो. नाही म्हणाले, तुम्ही स्वतः चालायचं म्हणाले, माझ्या गुरूंकडे. जे काल माझ्याशी वागलात ते माझ्या गुरूंशी वागा. ते म्हणे, नोकर बाबा म्हणाले. ब्रह्मगिरी कोसावायचं कसं झालं मंडळी? तसं झालं त्याचं. पण एवढासा मधुकर घेऊन आला मंडळी, ज्याला यमाने नेलं नाही त्यांनी याला आणलं. आणलं समर्थांपुढे, समर्थांना पायल्यावर बोबडी वळली, पायावर लोटांगण घातलं, मग समर्थाने सडकून काढलं मंडळी, सडकून काढलं. की तुम्हाला 12 घरं सांगायला दिलेली आहेत, माणसाला जन्मतास मारायला नाही दिलेली. त्यांनी कसं जगावं याचं फक्त मार्गदर्शन करायचं. खड्डा असेल तर सांगायचं, तुम्ही पडाल म्हणून आजच काही करा हे सांगणं काम तुमचं नाही आहे. तुम्ही मृत्यूची देवता नाही आहात की मृत्यू कधी आहे तुम्ही सांगाल. त्यामुळे मधुकराचा मृत्यू तुम्हाला भोगावा लागेल. कर्म चुकत नाही मंडळी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते ते आहे मिळणार परत बहुत होऊ नको. चांगलं करा चांगलं मिळेल, वाईट करा वाईट मिळेल. जमीन गजाननाची आहे, मिळवायचं तुम्हाला आहे. ते सगळं द्यायला तयार आहे, काय घ्यायचं ठरवायचं आपण. क्षमा मागितली, परंतु त्यांना वरच्या दारामध्ये जाऊन यावं लागलं. समर्थांनी सोडवलं अर्थात, आणि मग नंतर ते समर्थांचे भक्त झाले. सगळ्यात सांगण्याचा भाग हाच आहे मंडळी, की शक्ती कुठपर्यंत चालते ही एकाच जन्माची सोबत नसते सद्गुरूंची, ती अनंत जन्मांची असते. एकदा अनुग्रह घेतल्यानंतर जेवढी वस्त्र बदललेली आहेत आणि बदलणार आहात, त्या सर्वांमध्ये ती शक्ती सोबत असते. तुम्ही 108 मणी मोजत असता, पण ते जिथे येऊन थांबतात तो मेरू म्हणजे सद्गुरू शक्ती आहे. कुठेही गेलात अनंत कोटी ब्रह्मांडात, तरी पुन्हा तुम्हाला त्या नामावर आणण्याकरता सद्गुरू असतात, आणि ते पुन्हा तुम्हाला कुठेही भटकू देत नाही, भ्रमू देत नाही, हाताला धरून चालवतात जेथे जातो तेथे, तसा तसा तसा. त्यामुळे या शक्तीची होता होईल तेवढी सेवा करा, शंका रहित करा, ते जे सांगतील ते करा. जसं महाराजांनी सांगितलं की दान करा, विचार नाही करायचा दान काय करायची, हे का उचलायचं, जा कुठे द्या इथे द्या, कुठल्या वारी या वारी, कुठल्या वेळेला या वेळेला देऊन मोकळं, का नाही विचारायचं. त्यानंतर जेव्हा भेटतील,
तेव्हा या दानाने काय होतं एवढं नक्की विचारा. जिद्न्यासा असू द्या, शंका नको. जिद्न्यासा चालेल ती हवीच, शंका नको. होतं का या दानाने? करा. हातात पाणी जरी घेतलं आणि स्मरण गंगेचं झालं तर ते गंगाजलच आहे, पण हातात पाणी घेतलं आणि स्मरण शंकेचं झालं तर ते विष आहे. मग कावीळ होईल? अगो काही नाही बाई, मीच पिले पाणी अगो. पण मनात कावीळ आहे ना, त्यावर ती झाली. तसं होऊ नये, त्यामुळे घाबरू नका. खूप दिवसांनी आपण एकत्र आलो, खूप छान सत्संग. ही अशी एक शक्ती आहे मंडळी, ती वारंवार हवी. कृष्णमयींनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेत की प्रत्येकाला सत्संग ऐकायला मिळावेत म्हणून त्यांनी काही आता या नवीन युगाप्रमाणे काही चॅनल सुरू केले की ज्याच्यामध्ये तुम्ही लोक शंका विचारू शकता, तुमची भीती काही असेल ती व्यक्त करू शकता आणि त्याच्यावरती ऐकू शकता, निश्चिंत होऊ शकता. सत्संग ही अशी शक्ती आहे की त्या शक्तीने औषधाची आवश्यकता नसते मंडळी. तुम्ही कुणीच आजारी नाही आहात, लक्षात घ्या. ह्या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये आजारी निर्माणच केला नाही आहे भगवंताने. सगळे निरोगी आहेत, फक्त भीती आहे. आणि ती भीती सत्संगामध्ये कमी होते आणि प्रतिकार शक्ती जी आत्ता आवश्यक आहे ती खाण्यापिण्यापेक्षा सुद्धा सत्संगाने वाढते. म्हणून पूर्णत्वाकरता आपल्याला थोडे सत्संग, थोड्या उपासना, थोडा आध्यात्मिक बैठका या करणं गरजेचं आहे. कुठेही भीती वाटली जरूर कपिकुल आठवा, जरूर सद्गुरु गजानन महाराज आठवा. कारण ते असं माहेर आहे मंडळी की त्या माहेरामध्ये दुःख नाही, दुःख पुसलं जातं तिथे. जरूर त्या गोष्टी आठवा. कोणी कधी नाशिकला आलं जरूर कपिकुलाला या. तुम्हा सगळ्यांचं ते माहेर आहे. स्वतः उत्तराधिकारी कृष्णमयी यांनी ते तयार केलेलं आहे आणि तिथे आल्यानंतर प्रत्येकाला हा अनुभव येतो की खरंच आपण बाहेरी आलो आहोत. आपण आपल्या आईला जरी घेऊन आलो तरी त्या आईला देखील असं वाटतं की नाही, हे माहेर आहे. आणि ते जे काही खरंच माहेर म्हणून काही भाग असतो तो जरूर अनुभवा. या पृथ्वीवरचा तो एकमेव अनुभव असेल. सगळ्यांनी जरूर या. कान्होबा तुझी गोंगडी चांगली. ती चांगली घोंगडी आपल्याला मिळाली. आपण खूप कृतज्ञ राहू सद्गुरूंचं आणि अनन्य शरण राहून आपण अखंड सेवेमध्ये राहू. देव देश धर्म हा आपला प्राण असेल असं आपण सद्गुरुचरणी प्रार्थना करू. थांबूया आपण.